अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गिरीश महाजन फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जामनेर शहरातील विविध शाळेंमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। याबरोबरच जीआरजी ग्रुप आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स मंडळींनी देखील विद्यार्थ्यांसोबत धावून रन फॉर युनिटी दाखवून दिली। रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपानंतर या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले। विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। या फाउंडेशनचे सचिव चंद्रभाऊ भाविस्कर, पंचायत समितीचे सभापती संगीताबाई पिठोडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहे। आपल्या पंचायत समितीचे उपसभापती गोपाल भाऊ नाईक यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप कोडके सर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। या रॅलीमध्ये जळगाव शहरातून नामवंत डॉक्टरांनी देखील इथं सहभाग नोंदवलेला आहे। अशा सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत डॉक्टरांचा इथे आपण सत्कार करणार आहोत, त्यांना प्रमाणपत्र देखील देणार आहोत। मी डॉक्टर जितेंद्र कोल्हे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी नाना सोनार हे त्यांना प्रशस्ती पत्रक आणि त्यांचा सत्कार करतो। त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। ते देखील जळगावून आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले, त्यांचा देखील सत्कार आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या कार्यक्रमात सहभागी। त्यानंतर डॉक्टर किरणजी बच्छाव सर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा सत्कार पंचायत समितीचे सभापती संगीताबाई पिठोडे त्या करतील। आपण टाळ्या वाजवायचे। डॉक्टर विवेक पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप कोडकेकर करतील। जळगाव शहरातील नामवंत डॉक्टर राहुल महाजन यांनी व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा सत्कार गोपाल भाऊ नाईक हे करतील। पंचायत समितीचे उपसभापती गोपाल भाऊ नाईक हे करतील। त्याचप्रमाणे डॉक्टर अजय शास्त्री यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा सत्कार गिरीश महाजन फाउंडेशनचे संचालक दीपक तायडे करतील। त्याचप्रमाणे विक्रांती सराफ यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा सत्कार फाउंडेशनचे संचालक जितूभाऊ पाटील हे करतील।
प्राध्यापक शशांक गोळपे यांनी देखील व्यासपीठावर यायचं त्यांचा सत्कार फाउंडेशनचे संचालक डॉक्टर बोर्डे डॉक्टर करतील. श्री उमेश महाजन यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. यांचा सत्कार फाउंडेशनचे संचालक गणेश गोसावी करतील. श्री अजितजी महाजन यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार फाउंडेशनचे संचालक किशोर महाजन करतील. वैभवजी लिंगडा यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. यांचा सत्कार फाउंडेशनचे संचालक विवेकजी पाटील करतील. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी देखील या दौडमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचा सत्कार युवा मोर्चाचे अध्यक्ष आतिशजी जालटे करतील. डॉक्टर नंदलाल पाटील यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचा सत्कार फाउंडेशनचे संचालक सुहास पाटील हे डॉक्टर नंदलाल पाटील यांचा सत्कार करते. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये जळगाऊन रन ऑफ युनिटीची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. एक त्यांना जळगावला जाण्याची अतिशय आवश्यकता आहे, कारण सगळे डॉक्टर लोक आहेत. त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात पुरंजी पच्छा या ठिकाणी मार्गदर्शनपर दोन शब्द सांगतील. आणि जामनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आरोग्यदूत व आमच्या तरुणांचे फिटनेस आयकॉन जे आमच्या प्रेरणास्थानी आहेत. मित्रांनो, आज आपण किती धावलो तर आज आपण आता 5 किलोमीटर धावलो. हे सांघिक खेळातील एक महत्व आहे की आपण ग्रुपमध्ये सगळ्यांबरोबर धावत असताना आपण किती धावलो हे आपल्याला लक्षात येत नाही. आम्ही जगभरात 6 जणांनी रनिंगची सुरुवात केली. पाहता पाहताच आमच्याकडे 200 लोक रनिंग करत आहे. या निमित्ताने याची व्याप्ती अजून वाढावी म्हणून आम्ही जळगाव धुळे नंदुरबार खान्देश विभागामध्ये पहिल्यांदा आम्ही खान्देश रन 10 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेलं आहे. 3 किलोमीटर 5 किलोमीटर व 10 किलोमीटर या स्पर्धा जळगाव येथे सागर पार्क येथून 10 डिसेंबरला आम्ही आयोजित केलेलं आहे. आपण याचं www.jalgaorunners.com याने ऑनलाईन याची नोंदणी करावी व नवीन खान्देशात एक आरोग्यासाठी रनिंगसाठी एक नवीन सुरुवात होत आहे आणि याचे आपण साक्षीदार व्हा हेच या ठिकाणी मी जळगाव रनर्सतर्फे आवाहन करतो. धन्यवाद. विशाल संजय कुमार या विद्यार्थ्याने समोर यायचंय. हा विद्यार्थी सगळ्यात पहिले आपल्या पंचायत समितीच्या आवारात पोहोचलाय. त्याचा सत्कार तिथं शंकर आप्पा मराठे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या श्री
कल्याण ज्ञानेश्वर विचारे। तर जामनेर शहरामध्ये इथे रन फॉर युनिटीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी जळगावचे JRG नामांकित डॉक्टरांचा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी आहे। तर आपण यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया। रन फॉर युनिटी हा चांगल्या हेतूने शहरवासियांना आरोग्याचे महत्त्व पटावे या निमित्ताने आयोजकांनी गिरीशभाऊ फाउंडेशन यांनी ह्याचं आयोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। जळगाव येथे 10 डिसेंबरला खान्देश रन आम्ही आयोजन केलेलं आहे, त्यासाठी खान्देशवासियांनी आणि जामनेर तालुकावासियांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी नावनोंदणी करावी। जळगाव रनर्स .com या ठिकाणी नावनोंदणी सुरू आहे। 3 किलोमीटर, 5 किलोमीटर व 10 किलोमीटरच्या त्या स्पर्धा होणार आहेत। तर या स्पर्धेमध्ये ज्या 5 विद्यार्थ्यांनी ज्या मुलांनी या ठिकाणी विजय पटकावलेला आहे त्यातील 2 नंबरचा विद्यार्थी आलेला आहे, तो किरण बिचारे या ठिकाणी उपस्थित आहे। त्याच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर तू आज या ठिकाणी विजयी झालेला आहे, तर तुला कसं वाटतंय? मला इथं विजय झाल्यामुळे मला चांगला म्हणजे प्रसिद्धी मिळाला की अजून पुढे चालून मी अजून चांगलं मेहनत माझ्या शकतो इथं बसून, त्यामुळे मी मेहनत पडतो। तुम्ही आतापर्यंत कोणकोणते किती किलोमीटर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता? नाशिकला ब्रह्मगिरी मॅरेथॉनला 1st नंबर मारला आहे, ब्रह्मी नाशिक मॅरेथॉनला, अमरावतीला 11 नंबर मारला आहे, आणि लोकल मॅरेथॉनला 5 नंबर मारला आहे। तर या ठिकाणी 3rd नंबरच्या विद्यार्थ्यांनी पटकवलेला आहे ते विलास डोईफोडे, तर यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊया। थँक्यू मॅडम। मी विलास डोईफोडे, हे जे या मॅरेथॉनमध्ये जे पळालो आहे त्या रनिंग स्पर्धेमध्ये मी आतापर्यंत 2रा 3रा 4था 5वा इथपर्यंतच नंबर मारू शकला आहे। आता याच्यानंतर सुद्धा फर्स्ट नंबरची मी कोशिश करणार आहे। आज जे पोरं 1ला 2रा 3रा आणि 4था पळाले तिच्यामध्ये 3रा 4था 5वा 2रा हे जे मुलं आहेत हे माझ्याच ट्रेनिंगच्या ग्रुपचे मुलं आहेत, मी यांना ट्रेन करतो आहे। 21 किलोमीटर पडतो आपण, 21 किलोमीटर पडतो किरण बिचारे, हा 5 किलोमीटर पडतो आपण, 5 किलोमीटर पडतो। आतापर्यंत मी लोखंडवाला अंधेरी मॅरेथॉनमध्ये 2रा मारला आहे, त्याच्यानंतर नाशिक मॅरेथॉन इंटरनॅशनल जी अहमदाबादची मॅरेथॉन तिच्यामध्ये 10वा बसलो आहे, इतर भरपूर मॅरेथॉन करलं आहे।
आता याच्यानंतर पहिला दुसऱ्या ज्या आवश्यकता आहे त्या त्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत. आणि चौथा व पाचवा जो क्रमांक मिळवलेला आहे तो चंद्रकांत हिरे आणि गुणवंत हिरे या ठिकाणी आहेत. तर आपण यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. मी चंद्रकांत हिरे आणि मी या स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक पटकवलेला आहे. मी धारीवाल कॉलेज या कॉलेजमधून 11वी या कॉमर्स शाखेत शिकत आहे आणि मला या मॅरेथॉनमुळे एकदम उत्साह आलेला आहे. आणि आम्ही खानदेश रनर्स ग्रुपतर्फे आमच्या 5 जणांचा आमचाच ग्रुप आहे तो. आणि आमचे सर विलास डोईफोडे त्यांच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांच्या अंडरखाली आम्ही ट्रेनिंग घेतो आहे. तर आमचं इथे मोफत इथे नोंदणी झालेली आहे पहिल्या 5 जणांची. आणि आम्ही 3 डिसेंबरसाठी पुणे येथे इंटरनॅशनल मॅरेथॉनसाठी पार्टिसिपेट करत आहे आणि त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं आहे. तर आणि यासाठी या मॅरेथॉनमधून आम्हाला नुकतेच तरी म्हणजेच आम्ही या मॅरेथॉनद्वारे आम्हाला ऑलिम्पिकसाठी किंवा याच्यासाठी आम्ही स्वतः आम्ही सहभाग नोंदवू आणि आम्हाला याच मॅरेथॉनमध्ये एकदम प्रोत्साहन मिळालं आहे. आणि आपल्याच नगरीत आपण पडतो याचा म्हणजे स्टार्ट आम्ही इथूनच केला आहे आणि आता या मॅरेथॉनसाठी आम्हाला इथूनच ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे आम्ही इथून पुढे चांगल्या प्रकारची कामगिरी करू अशी मी माझी अपेक्षा आहे. थँक्यू. माझं नाव गुणवंत हिरे. मी आयुष्यात पहिल्यांदा धावलो आहे खरं तर आणि सरांच्यामुळे आम्ही चांगली ट्रेनिंग घेतली. मी कधी धावलेलो नव्हतो असं वाटलं पण नव्हतं की 5वा नंबर येईल पण चांगला उत्साह टिकवून ठेवला आणि 5वा नंबर आला. मी खरंच सरांचं खूप खूप आभार मानतो. सरांनी खूपच म्हणजे ट्रेनिंगमध्ये माझ्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं आणि आम्ही असेच उत्साह वाढू आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घेऊ आणि कमीत कमी का होईना नंबर जरी नाही आला तरी चालेल पण एक सहभाग म्हणून आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग आमचा नोंदवू. कारण मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता उसके सपनों में उड़ान होती है. धन्यवाद. कॅमेरामन अक्षय जाधव सह मी जय इंगळे जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. राज्य शूटिंग बॉल असोसिएशन आणि जळगाव जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 नोव्हेंबर पासून जामनेर शहरात ऑल इंडिया शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी देशातील 40 संघ जामनेर शहरात दाखल झालेले असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. शहरातील एकलव्य विद्यालयाच्या प्रांगणावर ही स्पर्धा रंगणार असून त्यासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. शूटिंग बॉल फेडरेशन ऑल इंडिया यांच्या मान्यतेने राज्य शूटिंग बॉल असोसिएशन व जळगाव जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर शहरामधील असलेल्या एकलव्य माध्यमिक विद्यालय या ठिकाणी 11/11/2017 म्हणजे शनिवार रोजी म्हणजे उद्याच्या दिवशी तर या ठिकाणी मिनिस्टर गोल्ड कप शूटिंग बॉल ऑल इंडिया टूर्नामेंट तर या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी राज्य शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव के आर ठाकरे सर उपस्थित आहेत. तर आपण यांच्याकडून जे उद्याच्या दिवशी जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेबद्दलची आपण यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया. शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने राज्य शूटिंग बॉल असोसिएशन आणि जळगाव जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने तरुण मित्र मंडळ शूटिंग बॉल क्लब च्या आयोजनाखाली या ठिकाणी शूटिंग बॉलच्या ऑल इंडियाच्या मिनिस्टर गोल्ड कपचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेसाठी भारतातील नामवंत संघांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. सर्व स्तरातील उत्कृष्ट संघ आणि आजपर्यंत गाजलेले सर्व खेळाडू या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यांचे प्रत्येक राज्याचे पदाधिकारी फेडरेशनचे पदाधिकारी या ठिकाणी या स्पर्धेसाठी हजर राहणार आहेत. खास खेळाडूंना मार्गदर्शक देणारे आयोजक कोच टीम मॅनेजर हे सुद्धा खेळाडूंबरोबर या ठिकाणी उपस्थिती देणार आहे. या सर्व उच्च प्रतीच्या खेळाडूंचे या ठिकाणी आयोजन आदरणीय नामदासी गिरीजभाऊ महाजन जे उपाध्यक्ष आहेत शूटिंग बॉल फेडरेशनचे सुद्धा आणि राज्य शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आलेले आहे. खेळाडूंना ज्या प्रकारे प्रतिसाद दिला जातो खेळाचा प्रेक्षकांची सुद्धा काहीतरी व्यवस्था व्हावी या ठिकाणी म्हणून खास मंत्री महोदयांनी गॅलरीचं आयोजन केलं आहे की माझे प्रेक्षक आरामशीर बसून खेळाचा यथेच्छ आनंद लुटतील अशा प्रकारची बैठक व्यवस्था प्रेक्षकांसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे.
इतक्या उत्तम प्रकारची स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्रात नव्हे भारतात सुद्धा क्वचितच ठिकाणी आढळेल. एकमेव जामनेर ही शूटिंग बॉलची पंढरी मानली जाते असा या ठिकाणी ख्यातनाम माननीय मंत्री महोदयांच्यामुळे झालेला आहे. या ठिकाणचं मी स्वतः के आर ठाकरे सर जॉईंट सेक्रेटरी आहे महाराष्ट्र राज्याचा, सॉरी सेक्रेटरी आहे महाराष्ट्र राज्याचा, आणि सर्वोत्तची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्याचं उत्तम प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आयोजन करत असतो आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर, तर यामध्ये कोणकोणत्या म्हणजे किती खेळाडूंचा यामध्ये सहभाग आहे? आमंत्रित संघामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, MP, राजस्थान, गुजरात, विदर्भ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नामवंत संघ प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. कोल्हापूर, सोलापूर, जालना, औरंगाबाद, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, नाशिक, नगर अशा प्रकारचे संघ, मालेगाव विशेषतः, ज्या ठिकाणी मालेगावला खूपच चांगले खेळाडू आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी 4-5 संघ येणार आहेत. अशी 39 संघांची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि भरपूर खेळाडूंचा या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी आमंत्रित केलेले आहे आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी यथेच्छ आनंद लुटता यावा अशा प्रकारची व्यवस्था इथे केली गेली आहे. तर जळगाव जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. हे आता उद्या 2 दिवस, शनिवार आणि रविवार 2 दिवस, आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी ज्या शूटिंग बॉल स्पर्धेच्या स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेला मी एक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो, जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना, की त्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा व येऊन त्यांनी गिरीश महाजन साहेबांचेसुद्धा धैर्य वाढवावे की यापुढे त्यांनी आणखी अशाच मॅचेस घ्याव्यात, जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. कॅमेरामन अक्षय जाधव सह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.